नमस्कार आपल्या सर्वांचे अवधूत रिसर्ब चॅनल चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया करावे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुप्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज जन्मलेल्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपण सर्वांचा आजचा दिवस चांगला जावं आजचा दिन विशेष आनंद हा शोधावा लागत नाही दुसऱ्यांना देऊन बघा तो आपोआप मिळेल जागतिक आनंद दिन हा वीस मार्च म्हणून साजरा केला जातो एक सुविचार या जगात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपली बुद्धी सर्वोत्तम शस्त्र म्हणजे संयम सर्वोत्तम संरक्षण म्हणजे विश्वास आणि सर्वोत्तम औषध म्हणजे हास्य आहे आज वीस मार्च विशे दहा रोजी पासून जागतिक चिमणी दिन देखील साजरा केला जातो पहिला जागतिक चिमणी दिवस हा वीस मार्च विशे दहा रोजी साजरा करण्यात आला आज चिमण्यांची चे संख्या कमी होत चालली आहे खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा वेळीचा सा हंगाम वर्षभर असू शकणारा माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे वीस मार्च आमलकी एकादशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमलकी एकादशी ही भगवान विष्णूची आराधना करण्याचा दिवस आहे बुधवार अग्रपूजेचा पान तुला पाहिला कार्यरंभी मोदकांचा नैवेद्य प्रिय तुला तू तु सदा भक्त रक्षणा ओम श्री गणेशाय नमा हे म्हणून आजचे पंचांग मी आज सुरू करतो पंचांग म्हणजे काय वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती तिथी म्हणजे क्रांती वृत्तातील सूर्याच्या ब्राह्मणाचे तीस भाग केले तर त्या भागाला तिथी असे म्हणतात नक्षत्र हे आठशे कलांचे असते योग म्हणजे काय तर रविचंद्राच्या अंश कलांची कला झाली की एक योग होतो करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग म्हणजे एक करण एका तिथीमध्ये दोन करण होतात शुभ वेळ ठरवण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते असे म्हणून आपण आजचे पंचांग बघूया दिनांक वीस मार्च वीसशे चोवीस दिन बुधवार शकसंवत एकोणीशे पंचेचाळीस शुभकृत मास फाल्गुन पक्ष शुक्ल चंद्र राशी कर्क सूर्योदय सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी तर सूर्यास्त सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी चंद्रोदय दुपारी दोन वाजून चौपन्न मिनिटांनी तर चंद्रास्त मार्च एकवीस ला सकाळी चार वाजून चोवीस मिनिटांनी तिथे एकादशी सकाळी दोन वाजून बावीस मिनिटांपर्यंत एकवीस मार्च पर्यंत नक्षत्र पुष्य रात्री दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त कोणतेही नाही काळ दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटापासून तर दुपारी दोन पर्यंत यमगंड सकाळी सात वाजून छप्पन मिनिटापासून तर नऊ वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत ब्रह्म मुहूर्त हा सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान असतो तो, तो पाच वाजून सात मिनिटापासून तर पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत एवढे बोलून मी माझा आजचा भाग इथे संपवतो धन्यवाद